सध्या 2024 लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत. 5 टप्प्यांमध्ये जे मतदान झालं आणि प्रत्येक पक्षानं त्यामध्ये जाहीर सभा घेतल्या, भाजपवाल्यांनी जाहीर सभा घेतल्या त्यामध्ये त्यांनी त्यांचे मुद्दे मांडले, काँग्रेसवाल्यांनी जाहीर सभा घेतल्या त्यात त्यांनी मुद्दे मांडले. हे दोन्ही पक्ष किंवा इतर सर्व देशातील पक्ष मुद्दे मांडत असताना लोकांच्या मध्ये काही ठिकाणी गैरसमज झाले, काही ठिकाणी अन्याय झाला असे म्हणलं जातं, काही ठिकाणी भाजपने विकास केला असे म्हणायचं, काही ठिकाणी भाजपने विकास नाही केला, काही ठिकाणी CBED यांच्या माध्यमातून गुन्हे दाखल करण्यात आले आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना आत टाकण्यात आलं. पण हे करत असताना काँग्रेसच्या नेत्यांना एक भावनिक आधार या मतदाराने दिलेला आहे. राहुल गांधी असतील किंवा अनेक राष्ट्रीय नेते असतील, महाराष्ट्रातील काही नेते मंडळे असतील, त्यांच्यावरती CBI ED ची चौकशी लावून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. काही ठिकाणी पक्ष तोडण्यात आले, पक्ष तोडल्यानंतर त्या ठिकाणी जे पक्ष तुटले गेले त्या ठिकाणी लोकसंख्या लोक त्या ठिकाणी त्यांच्याकडे गेली आणि मतदानाच्या रूपानं त्यांनी ते मतदान माननीय शरद पवार, माननीय उद्धवजी ठाकरे आणि काँग्रेसच्या उमेदवारांना दिलं. हे करत असताना आता पोल समोर आले, त्या पोलच्या माध्यमातून असं म्हणणं आहे की भाजपला 220 आणि इंडिया आघाडीला 290 लोकसभेच्या सीटा येतील असं पोलच्या माध्यमातून बोललं जात आहे. बरं ठीक आहे, समजा काँग्रेसचं सरकार आलं, आता काँग्रेसचं सरकार आलं तर महागाई कमी होऊ शकेल का, बेरोजगारी कमी होऊ शकेल का, हा प्रश्न जनतेच्या मनामध्ये पडला असल्यामुळं काँग्रेसचं सरकार आले तर महागाई कशी कमी होईल, बेरोजगारी कशी कमी होईल आणि अनेक विकासाची कामं कशी होतील या संदर्भामध्ये जनता द्विधा मनस्थितीमध्ये आलेली आहे. ठीक आहे, भाजप सरकार जाईल 10 वर्षानंतर, त्यानंतर काँग्रेसचं सरकार येईल, त्यानंतर काँग्रेसचं चांगलं काम केलं तर पुन्हा आणखी काँग्रेसचं सरकार येईल. पण जर काँग्रेसने या 5 वर्षामध्ये जर चांगलं काम नाही केलं तर काँग्रेसना त्यांची आदर घडवावी लागेल, त्यांच्यावरती खरोखरच विकासाच्या दृष्टीने लोकांनी त्यांच्यावरती आरोप करणं गरजेचं आहे. भाजपच्या माध्यमातून 10 वर्षात जे केलं गेलं केलं, भाजपच्या सरकारनं सुद्धा चांगली कामं केली, विकासाची कामं केली, काय त्यांचे जे काही वचननाम्यामध्ये जे काही पूर्तता होत्या त्या त्यांनी पूर्ण केल्या. पण ED CBI सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून त्यांनी हस्तक्षेप करून त्यांनी असत्य बाजू ही खरी ठरवली आणि सत्य बाजू ही त्यांनी खोटं ठरवली, त्यामुळे लोकांच्या मध्ये गैरसमज आहे. ठीक आहे, काँग्रेसचं जर सरकार आलं तर काँग्रेसच्या सरकारनं सुद्धा चांगली कामं करणं गरजेचं आहे. उद्या राहुल गांधी प्राईम मिनिस्टर होतील किंवा त्यांच्या इडियागाडीचे आणखी कोण प्राईम मिनिस्टर होऊ शकेल, त्यांच्या माध्यमातून चांगली कामं करावीत हीच अपेक्षा मी व्यक्त करतो आणि जनतेला सुद्धा धन्यवाद देतो की आपण सुद्धा जरी भाजपचं सरकार गेलं तर काँग्रेसचं सरकार आलं तर आपण त्यांच्याकडं चांगल्या मागण्या कराव्यात.